सोमवारी रात्री 11 सुमारास आग लागली. याची माहिती मिळताच अग्निशमन यंत्रणेने त्वरित घटनास्थळी धाव घेतली. अखेर पहाटेपर्यंत अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन जवानांना यश मिळाले. या घटनेत सुदैवाने मनुष्यहानी झाली नसली तरी डम्पिंग ग्राउंडच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. गॅस गळतीमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय. सतर्कता असल्यामुळेच ही आग इतक्या लवकर आटोक्यात आली. आणि तिथे जो म्हणजे सायंटिफिकली बऱ्याचशा गोष्टी इंजिनिअरिंग सेक्शननी केलेल्या आहेत, त्यामुळे आगीचं स्वरूप इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हतं. आणि तात्काळ म्हणजे एक 4 ते 5 तासात आग आटोक्यात आलेली. आणि त्याच्यानंतर फक्त कुलिंगसाठी 2 गाड्या त्याच्यामुळेच देण्यात आल्या. तुर्भे डम्पिंग ग्राउंडला यापूर्वीही आग लागल्याचे प्रकार समोर आले आहेत. एकीकडे देवनार डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने धडा घेऊन उपाययोजना अंमलात आणायला हवी होती, परंतु याउलट आगीची घटना उद्भवणार नाही याची खबरदारी लागल्याची पोकळ भूमिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आली. दरम्यान येथील आगीच्या घटनेचे गांभीर्य सांगताना नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले आहे. नहीं देखो, हमने तो वैसा बोला है तो उनको मैं प्रशासन को भी बोला है, उनका तो जो केमिकल का है वो जो फवरनी बिवरनी वो चालू किए ले उन लोग, वो ये सब से हो जाएगा. नहीं देखो, ये तो जैसा अभी इधर हो गए ले अपना बॉम्बे में जो होगा देवनार में, वैसा कोई घटना नहीं होना चाहिए. वहाँ पर प्रशासन CCTV लगाना चाहिए. CCTV अगर लगा देगा तो थोड़ा उसका फ़ायदा रहेगा और देख रेख भी रहेगा उसमें. और उसमें कैसा अभी तो सील तो ख़त्म ही हो रहे, 4-5 सील तो भर गए. अभी ये भी लास्ट सील 1-2 महीना चलेगा, उसके बाद में पर्याय और दूसरा कोई जगह देखेंगे उन लोग और वो खत्म होते ही यार, वैसा कुछ नहीं उसमें. वीडियो जर्नलिस्ट नितिन खरात सह रुचि कौर यांचा रिपोर्ट.